नमस्कार आमच्या भावांना बहिणींना. लय ताईंच्या कमेंट होत्या बहिणींच्या आमच्या की पूनमताई स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा. तर आज मी तुम्हाला आहे ना स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. म्हणजे जोडायचा आपला जम्पर त्या दिवशी कापलेला आपण काही जोडला नव्हता, साधा कटरी ब्लाऊज. तर कसा त्याचा त्याला जोडायचा तर बघा. चला सुरू करू आपण. आता सगळ्यांनी बघा, हे आपण कटिंग करून घेतलेलं त्या दिवशी ही आहे. तर चला सुरुवात करू आपण कटिंगला, आपलं जोडायला. कटिंग तर केलेलीच आहे आपण. तर हे आपण ही करून घेतलं होतं काय कटरी कापून. तर ही कटरी बारीकच आहे, म्हणजे लहान माप आहे ही. त्याच्यामुळं बघा आता कसं जोडायचं त्याला. आता ही कटरी आहे, हे आपण जोडून घेणार आहे. त्याच्यासाठी माप घ्यायचं. अडीच घेतलंय मी आणि इकडून दीड. छोटी कटरी बारकी कटरी असल्यावर माप टाकायची अशी दीड. चला आपण टक्स मारून घेऊया. जर जोडून घेऊ आपण कटोरीचं. पॅटर्नवर शिकवलं होतं आम्हाला, पण एवढं शिकली नव्हती तुमची पूनमताई. ती स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मनानेच मी जास्त शिकली. तर आपली ह कटोरी तयार झाली. आता आपण दुसऱ्या कटोरीला पण टक्स मारून घेणार आहे. साधा कटोरी ब्लाऊज. दुसऱ्याला पण आपण तेवढंच घेणार आहे. आता मी काय माप नाही घेत, पण आता तुम्हाला सांगायचंय म्हणून तुम्हाला माप घेऊन दाखवते. साधा कटरी ब्लाऊज ची स्टिचिंग कशी करायची. आणि एका ताईनं विचारलं होतं कोणत्या तरी कमेंटमध्ये की पूनमताई महागचा टक्स मारायचा असतो म्हणून 1 इंच जास्त घेतात का. तर टक्सचा आणि त्या 1 इंचचा काहीच प्रश्न नाही ताई. की 1 इंच जास्त का घ्यायचं, आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी 1 इंच ज्यादा घ्यावं लागतं. म्हणजे जी तुमचा मापाचा ब्लाऊज आहे ना, ज्यावर तुम्ही माप काढलंय ना, त्याच्यापेक्षा 1 इंचनी जास्त घ्यायचं शिलाई मार्जिंगसाठी. तर हो का आपल्या कटऱ्या जोडून झाल्यात. आता ही पॅटर्न ह्याच ही जोडून घ्यायचं आता आपल्याला. आता ही कसं जोडायचं, आता ही गोल आकार द्यायचा ह्याला. ही गोल जोडून घ्यायचं. तर बघा तुमची पूनमताई कशी घेतली जोडून. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीनं आहे. गोल आकारात जोडून घ्यायचे. दुसरं बी तसंच जोडायचंय आपल्याला.
बघू शकताय तुम्ही आपली कटरी जुडून झालेला आहे आणि ही जी जास्त आहे ना ही आपल्याला कट करून टाकायचं आहे कट करून घ्यायचं ही कटरी जोडून घेतलेले आहे आम्ही आपण आणि त्या दिवशी आपण प्रेशर पट्ट्या साध्या आणि सोप्या पद्धतीनंच काढल्या होत्या लय अडचणीत शिरायची गरजच नाही ही प्रेशर पट्टी ही जोडून घ्यायची लय सोप्या पद्धतीचा आहे आपला जम्पर लय अवघड नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अगदी तुम्ही सहजपणे शिवू शकताय आता तुमची पूनमताई नवीन होती तेव्हा मला पण लय अवघड वाटायचं पण आता काय नाही वाटत आपण जोडून घेऊ आता ही साध्या सोप्या पद्धतीनं ही शिल्लक राहिलेलं कापड कट करून घेते मी का आपला एका साईडचं जोडून झालंय आता दुसऱ्या साईडचं जोडायचं आपल्याला हे भी कट करून घेतलंय तर पुढचा भाग आपला बघा तुम्ही तयार झालाय पुढचा भाग आता आपल्याला पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मी दाखवते टक्स घ्यायसाठी किती घ्यायचा टक्स पाच घ्या पाच आता ती सवय लागली मला रोज त्याच्यामुळं मला नाही गरज मी घेत नाही मोजत नाही पण तुम्हाला दाखवती आता टक्स मारून घ्यायचं आहे आपल्याला साधा कटरी ब्लाऊज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने टक्स मारून घेतलाय आपण बघा तुम्ही आता आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडून घ्यायची पाठीमागची पाठपट्टी त्यासाठी आपण ही दोन तुकडं घेतलेलं आहे तर ही जोडून घेऊ आता ही पाठीला जोडून घ्यायचं आहे आपल्याला
अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने शिवून बघा आणि सांगा तुमच्या पूनम ताईला शिवल्याव कस काय जमली तुम्हाला स्टिचिंग. आणि जरी तुमच्या पूनम ताईची चुकत असली तरी तुम्ही सांगा की पूनम ताई की तिथं चुकली. तुमच्या पूनम ताईला अजिबात राग येणार नाही काय नाही. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आहे साधा कटरी ब्लाऊज बघा शिवून बघा. कटिंग तर दाखवली होती त्या दिवशी तुम्हाला 80 पॉइंट कापड मध्ये सुद्धा चांगलं म्हणजे माझ्या एवढ्या जाड असले ना लेडीज त्यांची तिचं ब्लाऊज शिवून होते माझी एवढी जाड साधा ब्लाऊज. ही बघा आपली पाठीचं वीज भाग जोडून झालाय. आता आपल्याला ही करायचंय जोडून घ्यायचंय ही. तर ही अर्धा अर्धा इंच घ्या अर्धा अर्धा इंच आकाराव जोडून घ्यायचं. तुमच्या पूनम ताईला जमतंय का ती पण सांगा व्यवस्थित. आणि जरी चुकत असलं तरी सांगा पूनम ताई हित हित चुकलंय म्हणून. आता आपल्याला त्या दिवशी एका ताईंनी कमेंट केलती की पूनम ताई बटन पट्ट्या काढल्या नाहीत. तर ताई जी आपल्याला जी आपण जी गळ्याला कापून काढल्या होत्या ना गळ्याचं जी कापड कापून काढलं होतं ना आपण त्यातच आपण बोटाची आपलं ह्याची काजपट्टी करणार आहे हुकपट्टी आणि काजपट्टी त्यातच करणार आहे आपण. तर बघा तुम्ही केली तुमच्या पूनम ताईनी आता जोडून घ्यायचंय आपल्याला ती. खोड कोंबड्या कोंबड्या उकरायला लागल्या काय वर ए कोंबड्यानो कागद फाडू नका नाही तर पाऊस येईल घरात. आपण हुकाची पट्टी जोडून घेतली हुकपट्टी आता आपल्याला आपलं काजपट्टी जोडून घेतली आपण आता आपल्याला हुकपट्टी जोडायची. ही कापड मी दुमत करून घेतलंय बघा तुम्ही. आता आपल्याला ही अर्ध्या इंच वर इकडून पण शिलाई मार्जिन करायची म्हणजे शिलाई टाकायची. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने साधा कटोरी ब्लाऊज तुमच्या पूनम ताईचा आहे.
ही झाली आपली तयार। काजपट्टी आणि हुकपट्टी तयार झाली आपली। आता आपल्याला ही एक सारखं करून ही करून घ्यायचं। आपल्याला आता गोट मारायचा आहे। गोट गोटासाठी आपल्याला ही करून घ्यायचंय। आता आपल्याला ही कट करून घ्यायचंय इकडून पण इकडून पण। आता आपण ही गोटाला काढलेलं कापड होतं, ही गोटासाठी काढलेलं कापड आहे आपण। तर आता आपण ही जोडून घेऊ। तर चला गोटाचं कापड आपण जोडून घेऊ। आता तर ही बघा आता आपला व्हिडिओ अपलोड व्हायचा नाही, लवकर लय मोठा होतोय म्हणून तुम्हाला एवढंच दाखवणार आहे मी। ही गोटाची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची। आता जोडून घेणार आपण ह्याला गोटाची पट्टी आणि गोट मारणार आणि ही भाई बसवणार आणि त्याची ह्याचं माप घेऊन फिटिंग करणार। तर चला ह्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवती, परत दाखवेन तुम्हाला। तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या। टाटा बाय बाय।